चला आज आपण पाहू की आपल्याला इथे हे 25 83 मधून वजा करता येईल का किंवा 83 वजा 25 करता येईल का। मला वाटतं हा व्हिडिओ तुम्ही इथे थांबवा आणि स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा। तर चला आता आपण सोबत सोडवूया। तर तुम्ही हे सोडवण्याचा प्रयत्न करताना एकक स्थानच्या अंकापासून सुरुवात केली असेल आणि एकक स्थान पाहताच लक्षात आलं असेल की आपल्याला 3 एककातून 5 एकक कमी करायचे आहेत, म्हणजेच तुम्हाला एका लहान अंकातून मोठा अंक वजा करायचा आहे। पण हे कसं शक्य आहे? मग हे अशा पद्धतीचे उदाहरणं सोडवण्यासाठी मी हातचा घेते, म्हणजेच यात आपण दशक स्थानाकडून काही उधार घेऊन आपण या एकक स्थानकाला देऊ, म्हणजे जेणेकरून आपल्याला ही वजाबाकी करता येईल। मी हे जे सांगते ना ते मी तुम्हाला 3 वेगवेगळ्या पद्धतीने करून दाखवते। तर चला आधी आपण पाहू की आपल्याला इथे नेमकं करायचं आहे काय ते। तर इथे हे 5 एकक आपल्याला वजा करायचे आहेत, पण इथे आपल्याला एकतर 5 हवे होते किंवा मग 5 पेक्षा मोठा अंक पाहिजे होता, पण आपल्याकडे तर इथे 3 आहे। मग आता काय करायचं? तर आपण या दशक स्थानाकडे मदत मागूया, कारण बघा येथे दशक स्थानी 8 आहेत, म्हणजेच हे 8 दशक आहेत। मग जर आपण इथून 1 दशक उधार घेऊन या 3 दिले तर आपल्याला हे सोडवता येईल। मग 8 दशकातून 1 दशक उधार घेतले तर येथे उरतील आपल्याला हे 7 दशक आणि हे 1 दशक म्हणजेच 10 एकक, आणि ते 10 अधिक हे 3 म्हणजे आता आपल्याकडे झाले 10 अधिक 3 हे आपल्याकडे झाले एकूण 13 एकक, म्हणजेच हे 7 दशक आणि हे 13 एकक मिळूनच 83 होतात। आणि असं केल्याने आता आपल्याला वजाबाकी करणं सोपं जाईल, कारण आता एकक स्थानी आहेत हे 13 आणि या 13 आपण हे 5 तर आपण सहज वजा करू शकतो। तर 13 एककातून 5 एकक वजा केले तर इथे इथे आपल्याला उरतील एकूण 8 एकक। आता आपण दशक स्थानाकडे जाऊ। तर इथे आहे हे 7 दशक आणि त्यातून आपल्याला कमी करायचे आहेत हे 2 दशक, तर 7 दशकातून 2 दशक जर वजा केले तर आपल्याला येथे उरतील हे एकूण 5 दशक। मग आपण म्हणू शकतो की 83 मधून आपण जर 25 कमी केले किंवा वजा केले तर बाकी हे 58 राहतात। तर ही झाली विचार करण्याची आपली पहिली पद्धत। आता आपण दुसरी पद्धत पाहूया। तर आपण असा विचार करू शकतो की हे जे 83 आहेत तर ते आपण कशा पद्धतीने लिहू शकतो। तर हे 83 म्हणजेच आपण याची फोड नेमकी कशी करू ते पाहू। तर इथे हे दशक स्थानी 8 आहेत, मग 8 दशक म्हणजेच आपण हे लिहू शकतो आपण 80, आणि एकक स्थानी 3 आहेत तर आपण हे 3 लिहू, म्हणजेच 80 अधिक 3 जर आपण केले तर आपल्याला हे 83 मिळतात। याच पद्धतीने आपण 25 कसं लिहिता येईल ते पाहू आपण। तर इथे 25 म्हणजे दशक स्थानी आहे 2, मग 2 दशक म्हणजेच हे आपण लिहून घेऊया 20, आणि एकक स्थानीमध्ये आहे एकक स्थानी आहे 5 म्हणजेच ते होतील फक्त 5, म्हणजेच आपल्याला 80 अधिक 3 मधून 20 अधिक 5 25 वजा करायचे। मग आपण असं म्हणू शकतो की 25 या 83 मधून कमी करणे म्हणजेच 20 अधिक 5 हे 80 अधिक 3 मधून कमी करायचे, म्हणजेच आपल्याला हे 20 आणि हे 5 या 80 अधिक 3 मधून आपल्याला कमी करायचे। मी इथे वजाबाकीचं चिन्ह लिहून टाकते, म्हणजेच आता आपल्याला कमी करायचे हे 20 आणि हे 5 सुद्धा आपल्याला कमी करायचे। मग आता परत तेच, सुरुवात या एकक स्थानापासून, पुन्हा 3 मधून 5 कमी करणं हे अवघड झालंय। मग आता आपण इथे विचार करू की या 80 मधून जर आपण या 3 काही उधारी दिली तर आपण या 80 मधून या 3 10 उधार देऊया। तर येथे उरतील, मग 80 मधून जर आपण 10 दिले तर इथे उरतील आपल्याला 70, आणि हे उधार मिळालेले 10 अधिक 3 म्हणजे 10 आणि 3 होतील 13, म्हणजेच 70 अधिक 13 बरोबर हे एकूण 83 झाले आहेत। तर आता इथे आपल्याला हे वजाबाकी करणं सोपं झालं की आता आपण 13 5 जर आपण कमी केले तर इथे उरतील 8, आणि या 70 मधून जर आपण 20 वजा केले तर येथे आपल्याला उरतील 50, म्हणजेच हे होतील 50 अधिक 8, म्हणजेच आपण म्हणू शकतो की 80 अधिक 3 मधून जर आपण 20 आणि 5 जर आपण वजा केले तर आपल्याकडे उरतायत 50 अधिक 8, म्हणजेच ते उरतायत 58। तर चला आता आपण तिसऱ्या पद्धतीबद्दल बोलूया। तर आता या 83 दशक आणि एकक स्वरूपात आपण लिहून घेऊ। आहेत एकूण 8 दशक आणि हे 3 एकक। याच पद्धतीने आपण 25 दशक आणि एकक स्वरूपात जर आपण लेखन केलं तर 25 मध्ये येतील 2 दशक आणि
पाच एकक, म्हणजेच आपण हे 83 लिहिले आहेत आपण की 8 दशक अधिक 3 एकक मध्ये, आणि हा 25 लिहिला आहे आपण 2 दशक आणि 5 एकक मध्ये। मग आता पुन्हा तेच झालं की सुरुवात आता आपल्याला वजाबाकी करताना आपण एकक स्थानकापासून करतो, मग आता पुन्हा आपल्याला 3 एककामधून 5 एकक कमी करणं अवघड झालंय। मग आता आपण इथे पुन्हा तसाच विचार करू की आपण जर या 8 दशकातून जर आपण काही या 3 एककाला जर आपण उधार दिले तर हे वजाबाकी करणं आपल्याला सोपं होईल। मग आता जर आपण या 8 दशकातून 1 दशक जर दिला तर इथे या 8 दशकातून 1 दशक दिला तर इथे उरतील हे 7 दशक आणि 1 दशक म्हणजेच हे 10 एकक, तर ते 10 एकक आणि हे 3 म्हणजे हे एकूण होतील 13 एकक। तर 7 दशक अधिक 13 एकक म्हणजेच हे आपले 83 होतात। मग आता आपल्याला या 7 दशकातून आणि या 13 एककातून हे 2 दशक आणि 5 एकक आपल्याला कमी करता येईल, म्हणून आपण इथे कमीचं म्हणजेच आपण वजाबाकीचं चिन्ह लिहून टाकूया। आता ही वजाबाकी करणं आपल्याला सोपं होईल। तर चला आता आपण करू की 13 एककातून तर आता आपल्याला 5 एकक काढता येईल, म्हणजेच हे झाले 8 एकक। 7 दशकातून जर आपण 2 दशक कमी केले तर इथे आपल्याकडे उरतील 5 दशक, म्हणजेच आपल्याकडे उरले एकूण 5 दशक आणि 8 एकक। म्हणजेच जर आपण 58 जर पाहिले तर त्यात होतील 50 आणि 8, म्हणजेच हे आहेत 5 दशक आणि 8 एकक यांच्या इतकेच।